नमस्ते, मी डॉक्टर संदीप आसे, स्वागत करतो आपलं मरमवेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या इथे दिव्या आलेली आहे, ती जुडो आणि रेसलिंग चॅम्पियन आहे. तिच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये तिला इंजुरी होत असतात. दिव्या, तुला स्पोर्ट्स खेळताना काय काय इंजुरी होतात? मला मोस्टली हिप आणि नी इंजुरीज होतात आणि शोल्डर हे आमचे तीन मेन स्पॉट्स आहेत जिथे आम्हाला खूप इंजुरीज होते ड्यू टू थ्रोईंग. खूप थ्रोईंग असतं आमच्या याच्यामुळे आणि ओढाताणीचा गेम आहे खूप, त्यामुळे आमचं बॉडी खूप होतं. आणि विशेष म्हणजे ती नॅशनल लेवल फिफ्थ रँकर आहे आणि गोल्ड मेडल पण भेटलं आहे तिला आपल्या नॅशनल आपल्या स्टेट लेवलला. तर दिव्या, तू स्पोर्ट्स खेळल्यानंतर स्टिफनेस केव्हा जाणवतो? न्यूट्रिशन तर घेतेच रेग्युलर आणि त्याच्याबरोबर ती कायरोप्रॅक्टिक सेटिंग घेणं पण पसंत करते, त्यासाठी ती आपल्याकडे आली आहे. तर आज आपण तिला लाईव्ह सेशन देत आहोत, आज ते तुम्ही बघा. दिव्या, मी तुझा पाय सिंगली वरती उचलून काही टेस्ट करतोय, याला SLR म्हणतात. तुझ्या कमरेमध्ये डीप इंजुरी आहे, पेन करतो, पेन होते का तुला आता कमरेमध्ये? शक्यतो तुला डिस्क रिलेटेड काही इश्यू नसणार आहे, जे आहे ते मस्क्युलर किंवा स्प्रेन रिलेटेड असेल. मसल ट्विस्ट वगैरे झाल्यामुळे जो स्प्रेन येतो त्याच्यामध्ये आपण काही ऍडजस्टमेंट करूया. ओके, टेस्ट करू. तुला ह्या पोझिशन मध्ये पेन होतात का इकडे? असं नाही, स्पायनलला पेन होतं. असं पुढे घेतल्या स्पायनलला पेन होतं? फ्लेक्चर मध्ये होतं म्हणजे तुला पुढे गेल्यावर ट्रेच, तर तुला पुढे गेल्यावर पेन होतं, याच्यासारखं ट्रेच इंजुरी आहे तिला. आता मला राईट आणि लेफ्ट सांग फक्त. ओके, इकडे दुखतं का? बघ राईट आणि लेफ्ट कुठे होतं? शिकतो मस्क्युलर स्टिफनेस जास्त आहे, तू ट्रेचिंग जास्त करत जा, हे इश्यू होणार नाही तुला. ओके, आपण तरी सेटिंग देऊ शकतो. गुड, तुला जे काही प्रॉब्लेम होता, स्टिफनेस येतो, पेन होता, तर तुझी जी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी झाली त्यानंतर तू काही ट्रेचिंग करायचं आहे तर मी तुला सांगणार आहे, तर तू बघ. ओके, फर्स्ट स्ट्रेचिंग आपण ओपनिंग करू.
असं तुम्हाला सपोर्ट द्यायला सांगितलं तरी चालेल, पोटाकडे उडायचं आणि हॅमस्ट्रिंग तुझे टच होतील चांगले, ओके, क्वाड्रिसेप पण चांगले टच होतील. जेवढे खेचता येईल तेवढे खेच तुझ्याकडे. स्लोली रिलीज कर, रिलीज करते सोडून स्लोली. मी एक एक टाईप सांगतो म्हणजे तू लक्षात ठेव. थायला पकडे इनर इनर बाजूकडे, हा प्रोड तुझ्याकडे तुझ्याकडे सजेस्ट तुला मॅक्झिमम फोर्स असं द्यायला सांगितलं तरी चालेल. तुझं शक्य हे झालं ऍक्टिव्ह ट्रेनिंग स्ट्रेचिंग. काही पॅसिव्हली कोणा कोणतरी करून घ्यायचं, जसं हे शिन बोन आपण टच करू. Adductor, abductor, but we also have the same force by the way. Stretching must be good upon it. Yes. खाली फोर्स कर माझ्या भुजांच्या जागी, मी मी तिथे 20% फोर्स इकडे खाली. यस, व्हेरी गुड गुड. बघ बघ सर्व इथे बस आता तुझं फर्स्ट सेशन आपण कम्प्लीट केलेलं आहे, तुला ज्या सेटिंग दिल्या आणि स्ट्रेचिंग केली त्याच्यानंतर कसं वाटत तुझं? मला खूप चांगलं वाटतं, हलकं वाटतं. येस, माझं शोल्डरचं जे पेन होतं ते खूप कमी झालं. मी वर्क करू शकते त्या शोल्डरने असं वाटतंय. मला हातवरती करून बघितला, येस कमी वाटतंय, येस लाईट वाटतंय, कम्फर्टेबल, आय लव्ह इट. थँक्यू थँक्यू.